G20 शिखर परिषदेला आजपासून जपानमध्ये प्रारंभ. परिषदेपूर्वी ब्रिक्स देशांची झाली अनौपचारिक बैठक. दहशतवादाला सहाय्य करणारे सर्व मार्ग बंद करण्याचं पंतप्रधान मोदी यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात आज झाली त्रिपक्षीय बैठक. हिंद प्रशांत क्षेत्र, संपर्क आणि पायाभूत विकास सुधारण्याबाबत केली व्यापक चर्चा. सरकारी नोकरीत आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल. राज्यात विविध ठिकाणी जल्लोष. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचं ब्रेल लिपीतलं आत्मचरित्र अनेकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय. आणि मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी. नमस्कार, 11:00 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जपानमधल्या ओसाका इथे आज G20 शिखर परिषद सुरू होत आहे. मानव केंद्रित भविष्यातील समाज ही या परिषदेची संकल्पना आहे. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओसाका इथे पोहोचले. या परिषदेत जागतिक व्यापार, गुंतवणूक, डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवसंशोधन, सर्वसमावेशक विकास, हवामान बदल, ऊर्जा, पर्यावरण अशा मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, जर्मनी, थायलंड, व्हिएतनाम या देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. तसंच जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष डेव्हिस माल्पास आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचीही मोदी भेट घेणार आहेत. दरम्यान G20 शिखर परिषदेपूर्वी ब्रिक्स देशांची अनौपचारिक बैठक ओसाका इथं झाली. दहशतवाद हा मानवतेसमोरचा सर्वात मोठा धोका असून यामुळे आर्थिक विकास आणि सामाजिक स्थैर्यावर विपरीत परिणाम होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत सांगितलं. असमानता दूर झाली तर खऱ्या अर्थानं विकास शक्य होईल असं ते म्हणाले. दहशतवादाला सहाय्य करणारे सर्व मार्ग बंद करण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा आणि दहशतवादाचा बिमोड करण्यात सहकार्य वृद्धिंगत करण्यावर उभय नेत्यांनी यावेळी भर दिला. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याबरोबर त्रिपक्षीय बैठक घेतली. उत्तम भवितव्यासाठी भारत कटिबद्ध असून अमेरिका आणि जपान भारतासाठी महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केल्याचं पंतप्रधान कार्यालयानं कळवलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्र, संपर्क आणि पायाभूत विकास सुधारण्यावर या बैठकीत व्यापक चर्चा झाली. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आबे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन या बैठकीत करण्यात आलं. पंतप्रधान मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. इराण, 5G संवाद, नेटवर्क, व्यापार, सुरक्षेसह विविध जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. लष्करासह विविध क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे काम करतील असं ट्रम्प यावेळी म्हणाले. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी जागतिक अर्थव्यवस्था, फरार आर्थिक गुन्हेगार, आपत्ती व्यवस्थापन अशा मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली. चीनचे राष्ट्रपती तसंच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अन्य नेत्यांची पंतप्रधान मोदी भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जपानमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारतीय लोकशाही जगात अग्रणी आहे, 21व्या शतकाला आणि संपूर्ण जगाला नवी उमेद देणारी आहे असे प्रशंसोद्गार त्यांनी यावेळी काढले. भारत आणि जपान यांचे अनेक वर्षापासून दृढ संबंध असून याला विशेष महत्व असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सुमारे 20 वर्षापूर्वी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान योशिरो मोरी यांनी भारत जपानच्या संबंधांना जागतिक भागीदारीचं रूप दिलं. नवभारतात परस्पर संबंध अधिक दृढ होतील असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. भारतात अनेक ठिकाणच्या प्रकल्पात जपानचा सहभाग आणि गुंतवणुकीचा मोठा वाटा आहे असंही ते यावेळी म्हणाले.
जम्मू काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक 2019 आज लोकसभेत चर्चेसाठी मांडलं जाणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत परिसरात राहणाऱ्या लोकांना थेट भरती, पदोन्नती आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात आरक्षणाचा लाभ मिळवून देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. आता आपण पाहूया संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण. मनोरुग्ण मानसिक आजारातून बरे झाल्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी हाफ वे होम हा उपक्रम सुरु केला जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत विशेष सत्रात दिली आहे. वाढत्या ताणतणावामुळे राज्यात मनोरुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ नसणं, मनोरुग्णांना पुरेशा आरोग्य सेवा न मिळणं, मनोरुग्णालयात कर्मचारी आणि डॉक्टरांची पदं रिक्त असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी मानसोपचार तज्ञांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं मान्य केलं. रुग्णालयात पदभरतीसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु केलं आहे असंही त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या सोयीसुविधांचा अभ्यास करून या सुविधा मनोरुग्णांना देण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमली जाईल. तसंच राज्यात असलेल्या 4 मनोरुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा पुरवठा असून सोयीसुविधांची कमतरता भासू देणार नाही असं शिंदे यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. आता पाहूया विधिमंडळ कामकाजाचं थेट प्रसारण. तुमचं काय राहिलं अर्धवट? अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयाला सांगितलं का याचा शासन निर्णय अध्यक्ष महोदय नाही कुठे म्हटलं. अध्यक्ष महोदय, एमबीबीएसच्या ठिकाणी जर भेटत नसेल तर बीएमएस लावावा असा शासन निर्णय 2 वर्षापूर्वी आपण काढला. आता त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी खालचे तुमचे अधिकारी करत नाही, ते किती काळात करणार, किती वेळात करणार ते सांगा. अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की 3 महिन्याच्या आत बीएमएस डॉक्टरांशी साहेब त्यांना जाहिरात. अध्यक्ष महोदय, त्याची जाहिरात काढावं लागेल, त्यांची इंटरव्ह्यू घ्यावा लागेल, त्यांच्याकडे 140 चौरस मीटरची जागा पाहिजे, या सगळ्या गोष्टीच बघून त्याच्यात नियुक्ती करायला थोडं वेळ कालावधी लागेलच ना. या एकूणच दवाखान्याची परिस्थिती फार नाजूक आहे. असं नाही, तुमच्याकडेच येत. अध्यक्ष महोदय, हो ना, थांबा. तुमचे जे दवाखाने चालू आहेत तुम्ही ठरवा, पळत चालू आहेत, त्याची अवस्था फार वाईट दिसते. तर माझा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी हॉस्पिटल चालू आहेत, याशिवाय या वर्षी एकूण किती पेशंट्स या दवाखान्यात आले, आणि अशा प्रकारचे हॉस्पिटल्स सुधारित करून ज्या ठिकाणी हॉस्पिटल नाही त्या ठिकाणी हे हॉस्पिटल वाढण्याचे शासनाचं धोरण आहे का? अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये 22 जिल्ह्यामध्ये हा हॉस्पिटल चालू आहेत. विमा बाह्य रुग्णालयांची 18-19 झालेला औषधवर खर्च 14,11,11,636 रुपये. आणि रुग्णालयांची संख्या, बाह्य रुग्णालय 57,5,74,799 आणि आंतर रुग्णालय 17,172 होत. आपण पाहत होतो विधिमंडळ कामकाजाचं थेट प्रसारण. आता पाहूया इतर बातम्या. सरकारी नोकरीत आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं काल दिला. मात्र हे आरक्षण 16% राज्य मागासवर्ग आयोगानं शिफारस केल्यानुसार 12-13% असावं असं न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठानं म्हटलं. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग हा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करण्यासाठी आणि आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार घटनात्मकदृष्ट्या सक्षम असल्याचंही न्यायालयानं सांगितलं. अपवादात्मक स्थितीत 50% आरक्षण मर्यादेत वाढ होऊ शकते असंही न्यायालयानं म्हटलं. गायकवाड समितीचा अहवालही न्यायालयानं मान्य केला आहे. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. हे विधानमंडळ असा कायदा करायला सक्षम आहे हे न्यायालयानं मान्य केलं. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयानं स्वीकारला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
50% जास्त आरक्षण विशेष परिस्थितीत देता येईल यालाही मान्यता मिळाल्याचं त्यांनी विधिमंडळात सांगितलं. शिक्षणात 12% आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण देता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या कायद्याला मागितलेली स्थगिती न्यायालयानं नाकारली असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. या आरक्षणासाठी मदत केलेल्या सर्वांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी मानले. मराठा आरक्षण निकालानंतर मिरज, जालना आणि बीड जिल्ह्यात काल आनंद व्यक्त करण्यात आला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचं ब्रेल लिपीतलं आत्मचरित्र अनेकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राम नाईक यांच्या चरैवेती चरैवेती या पुस्तकाच्या ब्रेल लिपीतल्या आवृत्तीचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. राम नाईक यांचं जीवन खडतर आणि संघर्षाचं राहिलं आहे. एखादी व्यक्ती अतिसंघर्षातून कशी उभी राहते हे त्यांच्या पुस्तकातून पाहायला मिळतं अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. दिव्यांगांसाठी शासनानं गेल्या 5 वर्षात अनेक निर्णय घेतले आहेत. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात दिव्यांगांना घरकुल देण्यासंदर्भात मोठी योजना घोषित करण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हे पुस्तक आतापर्यंत 10 भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. मेहनत केली तर आपण कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. जीवनात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत पुढे चालत राहिलो हे सर्व अनुभव लोकांना सांगावेत या प्रेरणेतूनच हे पुस्तक लिहिलं असं राज्यपाल राम नाईक यावेळी म्हणाले. पृथ्वी 2 या अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची आज ओदिशा किनारपट्टीवर असणाऱ्या परीक्षण तळावरून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं असून ताशी 350 किलोमीटर वेगानं मारा करण्याची त्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रात 500 ते 1000 किलो स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे. याआधी पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गेल्या वर्षी 21 फेब्रुवारीला चंदीपूर इथं करण्यात आली होती. देशातून क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी भारतानं जागतिक बँकेकडून 40 कोटी डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे. अलिकडेच यासंबंधी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात. भारतात क्षयरोगामुळे दरवर्षी सुमारे 5 लाख लोक तगावतात. जागतिक बँकेच्या मदतीतून 9 राज्यांमध्ये क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवले जातील. यामुळे 2025 पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त बनवण्याच्या सरकारच्या राष्ट्रीय कृती योजनेला बळ मिळेल असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सेबीनं जुलैपासून विभक्त मतदान हक्क समभाग जारी करण्याच्या नवीन आराखड्याला मंजुरी दिली आहे. सेबीच्या संचालक मंडळाची काल मुंबईत बैठक झाली. त्यानंतर सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. मात्र कोणत्याही कंपनीबरोबर म्युच्युअल फंडांना कायमस्वरूपी करार करायला बंदी घातली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईत काल भाजपाच्या राष्ट्रीय सदस्यता मोहिमेसंदर्भातली पत्रकार परिषद झाली. या मोहिमेचे प्रमुख भाजपा नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित होते. भाजपाची सदस्य संख्या सध्या 11 कोटी आहे. ती आणखी 20% वाढवण्याचं लक्ष आहे असं ते म्हणाले. येत्या 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान ही मोहीम सुरू राहील असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदस्यत्वानं मोहिमेची सुरुवात होईल असंही ते म्हणाले. आणि आता वारीची बातमी. पुण्यात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज हडपसरकडे मार्गस्थ होणार असून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम सासवडला तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणीक काळभोरला असेल. दर्शनासाठी पुण्यातल्या विविध मान्यवरांनी तसंच जनतेनं काल पालख्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान अहमदनगर जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं अहमदनगर ते पंढरपूर पालखी सोहळा आणि स्वच्छता रथ रवाना करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्हा परिषदेचं स्वच्छतेबाबतचं कार्य राज्यभरात पोहोचणार आहे. या रथाला अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी पाटील यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. हा स्वच्छता रथ 15 दिवस वारीमध्ये प्रबोधन करणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनंही पुण्यातल्या शनिवारवाड्यात वारी नारी शक्ती उपक्रमाचा प्रारंभ काल करण्यात आला. पुणे ते पंढरपूरपर्यंत ही वारी असून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत 17 दिवसांचा प्रवास ती पूर्ण करणार आहे. या उपक्रमात चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी काढण्यात आली. वारी हे प्रबोधनाचं पहिलं पाऊल असून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं वारी नारी शक्तीचा उपक्रम निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी यावेळी व्यक्त केला.
महिला सक्षमीकरण, महिलांचं आरोग्य आणि महिलांचे अधिकार अशा विविध प्रकारच्या विषयांवर या वारीत जनजागृती केली जाईल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ विजय रहाटकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या वडिलांकडून तबलावादनाच्या शिक्षणाला सुरुवात केली होती. जगन्नाथबुवा पुरोहित, उस्ताद अहमद जान तिरखवा, विनायकराव घांगरेकर यांच्याकडून तबलावादनाचं शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतलं होतं. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातही त्यांनी अनेक वर्ष अध्यापनाचं काम केलं होतं. संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मँचेस्टर इथं झालेल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं वेस्ट इंडिजपुढे काल 269 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यात कर्णधार विराट कोहलीच्या 72, महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 56, केएल राहुलच्या 48 आणि हार्दिक पंड्याच्या 46 धावा महत्वपूर्ण ठरल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाचा भारतीय गोलंदाजांच्या भेदक आणि फिरकी गोलंदाजीपुढे निभाव लागला नाही आणि वेस्ट इंडिजचा 34 षटकं आणि 2 चेंडूत सर्वबाद 143 धावातच धाव आटोपला. मोहम्मद शामीनं 4 गडी बाद करत भारताला विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांनीही प्रत्येकी 2 गडी बाद करत चांगली साथ दिली. या विजयामुळे भारतानं 5 सामने जिंकत 11 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुपारी 3 वाजता लढत होणार आहे. आणि आता पाऊस आणि हवामानाची बातमी. मुंबईसह राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पावसाचं पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीसह नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. शहापूर तालुक्याला रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं झोडपून काढलंय. शेतकरी मात्र या पावसानं सुखावले असून शेतकामांना वेग आलाय. धरण क्षेत्रातल्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, धनानीनगर, डहाणू, विक्रमगड यासह इतर भागातही पाऊस पडतोय. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी तिथे कोसळत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर चिखल साचल्यानं वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मात्र कसरत करावी लागतीय. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून काल रात्री चांगला पाऊस आला. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. G20 शिखर परिषदेला आजपासून जपानमध्ये प्रारंभ. परिषदेपूर्वी ब्रिक्स देशांची झाली अनौपचारिक बैठक. दहशतवादाला सहाय्य करणारे सर्व मार्ग बंद करण्याचं पंतप्रधान मोदी यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात आज झाली त्रिपक्षीय बैठक. हिंद प्रशांत क्षेत्र, संपर्क आणि पायाभूत विकास सुधारण्याबाबत केली व्यापक चर्चा. सरकारी नोकरीत आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल. राज्यात काल विविध ठिकाणी जल्लोष. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचं ब्रेल लिपीतलं आत्मचरित्र अनेकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय. आणि मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.